नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस सुरुवात झाली असून राज्यात 92.57% मतदान पूर्ण झाले आहे। सोमवारी 2 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पाटील यांनी दिली। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे, याच्यामध्ये आज मतदान सर्व महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालू आहे। यामध्ये एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। पैकी 2 जागा जे मुंबई व्यापारी मतदारसंघातल्या आहेत त्या बिनविरोध आलेल्या आहेत, आणि तसं आजचं मतदान हे एकूण 16 जागांसाठी होत आहे। या 16 जागांपैकी महाराष्ट्राचे जे 6 महसूल विभाग आहेत या प्रत्येकी 2 जागा आहेत, अशा 12 जागा, आणि वाशी येथील मुंबई मार्केट कमिटीच्या आवारातील जे मतदार आहेत लायसनधारक व्यापारी यांच्यामधून 4 जागा, अशा ह्या 16 जागांचं मतदान आज होत आहे। राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा उपनिबंधक कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात मतदानाची सोय केलेली आहे, आणि मुंबई मार्केट कमिटीच्या परिसरामधलं मतदान मार्केट कमिटीच्या आवारामध्ये 9 बूथ केलेले आहेत, त्याच्यामधून हे होत आहे। आत्तापर्यंत साधारणपणे 35% मतदान झालेलं आहे, आणि राज्यामध्ये सगळीकडचं मतदान सुरळीत चाललेलं आहे। याच्यामध्ये 3 तारखेला याची मतमोजणी ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कांदा बटाटा मार्केटचं जे लिलावग्रह आहे त्याच्यामध्ये होणार आहे। या मतमोजणीची सुद्धा आम्ही तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे। साधारणपणे 15 टेबल तिथं लावून ही मतमोजणीचं कामकाज सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण होईल असं आमचं नियोजन आहे। याच्यामध्ये ही जी निवडणूक आहे महाराष्ट्राच्या 6 महसूल विभागातून 12 जागांसाठी 43 उमेदवार आहेत, आणि व्यापारी मतदारसंघ जे आहेत मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील याच्यामध्ये 4 जागांसाठी 13 उमेदवार आहेत। अतिशय शांततेनं सकाळपासून मतदान चालू आहे। पोलीस प्रशासनाचं अतिशय चांगलं सहकार्य सर्व महाराष्ट्रभर आम्हाला मिळालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राची मतमोजणी परवा वाशी इथं कांदा बटाटा मार्केटच्या लिलावगृहामध्ये होणार आहे। मतमोजणीच्या प्रत्येक जिल्ह्याच्या विभाग पेट्या इथं आमच्याकडे जमा होतील। प्रत्येक महसूल विभागाच्या पेट्या आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्या पेट्यातील जिल्हावार मतं आम्ही अगोदर मतपत्रिका न उघडता काउंट करणार आहोत। त्या मतांचं टॅली झाल्यानंतर विभागाची संपूर्ण मतं मिक्स करून नंतर त्या विभागाची मतमोजणी सुरू करणार आहोत। याच्यासाठी महसूल विभागाला स्वतंत्रपणे टेबल देण्यात आलेले आहेत। मुंबईच्या आवारातील जे व्यापाऱ्यांचे मतदारसंघ आहेत त्यांचे टेबल स्वतंत्र आहेत। मतमोजणी ही ज्या पेट्या एका मतदारसंघात जर अनेक मतदार केंद्र असतील तर त्या सर्वांचे मिक्स करूनच पुन्हा अंतिम मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साधारणपणे 80 लोकं कर्मचारी आम्ही त्याच्यावर नियुक्त केलेले आहेत, आणि दुपारी 2 वाजेपर्यंत हे मतमोजणीचं पूर्ण काम होईल असं नियोजन आहे। हो, पोलीस बंदोबस्त सगळीकडं आहे महाराष्ट्रभर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण पोलीस बंदोबस्त आहे। इव्हन मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे। याच्याशिवाय मतमोजणी दिवशीसुद्धा पोलीस बंदोबस्त पुरेसा असणार आहे। या मतदानामध्ये 58 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले असून कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात किती मते पडली आहेत याच्यावर 2 मार्च रोजी शिक्कामोर्तब होणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीचे बूथ लावले असून सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे हे मतदान अतिशय शांततेत पार पडले। शांततेत पार पडलेल्या या निवडणुकीत भाजीपाला आणि कांदा बटाटा मार्केटमध्ये चढाओढ दिसते असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले। 6 वर्षानंतर हे मतदान लागले असून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला। कॅमेरामन मुशाहीदसोबत कविता लोखंडे यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज़।